मित्रांनो, आम्ही आलेलो आहे लोहाले लेणी करायला। त्याला दुसरं नाव आहे पालपेश्वर लेणी। खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे मित्रांनो। वाईपासून वाईच्या अलीकडे एमडीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला लोहारे गाव लागतं। लोहारे गावपासूनच पुढे आल्यानंतर लेणीला यायला रस्ता आहे। खूप सुंदर असं ठिकाण आहे। तर मित्रांनो, चला तर मग आपण लेणीच्या सफरीला निघूया। आणि माझा चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि बेल आयकॉन दबन नक्की दाबा मित्रांनो। जय शिवराय, जय शिवराय। मित्रांनो, आत्ता आम्ही चाललेलो आहे वाई। वाईच्या इथे आम्ही लेणी करण्यासाठी चाललेलो आहे। आत्ता आम्ही नदीच्या पुलावरती थांबलेलो आहे। अतिशय सुंदर असं सकाळच्या प्रहरी सुंदर असं वातावरण आता या इथं आहे। सगळे धुकंच धुकं आपल्याला दिसत आहेत। जय शिवराय। मित्रांनो, आता आम्ही लोहारे गावात आलेलो आहे। लोहारे गावाच्या तिथं थोडंसं पुढं एक अर्धा किलोमीटरवरती एक हापसा लागतो आपल्याला। त्या हापशापासनं उजव्या बाजूने हापशाच्या एक वाट पुढे जाते। त्या वाटेने आता आम्ही चाललेलो आहे। खूप सुंदर अशी वाट आहे। वातावरणही खूप छान आहे आज। या ना, काय हो। जय शिवराय। मित्रांनो, आता आपण लोहारे गावाच्या पुढं अर्धा किलोमीटरवर गेल्यानंतर हापशी लागलेलं आपल्याला। त्या हापशीपासून आपण सरळ वाट पकडून वरती आलेलो आहे। इथून साधारणतः एक 900 मीटरवरती आणि एक 15 मिनिटात आपण आपल्याला पायरी मार्ग चालू होतो। तर ह्याच हा पायरी मार्ग आहे। मित्रांनो, तो समोर दिसत आहे तो आहे पांडवगड।